फॉर अ मोमेंट मीना लुक्ड डिसअपॉइंटेड. लेट्स गो अँड हॅव अ टी ॲटलीस्ट, शी इन्सिस्टेड. थोड्या क्षणासाठी मीना थोडीशी मला नाराज दिसली, परंतु नंतर तिने मला चहा पिण्याचे आमंत्रण दिले. बट मीना, इट्स पोअरिंग. मी म्हणाले की मीना, पाऊस चालू आहे. सो व्हॉट, वी विल बाय अन अम्ब्रेला अँड देन गो टू द ग्रँड हॉटेल, शी सेड. ती म्हणाली, त्यात काय, आपण छत्री खरेदी करू आणि मग एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी जाऊ. वी वोंट गेट अ टॅक्सी इन दिस रेन, आय ग्रम्बल्ड. सो व्हॉट, वी विल वॉक. मी तिला म्हणाले की आपल्याला या पावसामध्ये टॅक्सी मिळणार नाही, तर ती देखील त्यावर म्हणाली की त्यात काय, आपण चालत जाऊ. आय वॉज व्हेरी सरप्राइज्ड. दिस वॉज इंट द सेम मीना आय हॅड नोन. टुडे शी सीम्ड रेडी टू मेक एनी नंबर ऑफ ॲडजस्टमेंट. तिला बघून आणि तिचे बोलणे ऐकून मला तर आश्चर्याचा झटकाच बसला होता, कारण ही ती मीना नव्हती जिला मी आधी ओळखत होती. आज ती खूपच उत्साही, खूपच आत्मविश्वासू आणि कुठल्याही प्रकारची ॲडजस्टमेंट करायला तयार दिसत होती. वी रीच द ग्रँड हॉटेल ड्रेंच. बाय देन द ओनली थॉट इन माय माइंड वॉज टू फाइंड आउट हू ऑर व्हॉट हॅड ब्रॉट अबाउट सच अ चेंज इन द पेसिमिस्टिक मीना आय हॅड नोन. आय वॉज क्वाईट क्युरियस. आम्ही ग्रँड हॉटेलमध्ये पोचलो तेव्हा पूर्णपणे भिजलो होतो, परंतु तिथे पोहोचेपर्यंत माझ्या मनात मात्र एकच विचार चालू होता की अशी कोणती व्यक्ती होती किंवा अशी कोणती गोष्ट होती जिच्यामुळे नकारात्मक पेसिमिस्टिक मीनामध्ये इतका बदल झाला होता. टेल मी मीना, इज देअर अ प्रिन्स चार्मिंग हू हॅज मॅनेज टू चेंज यू सो. मी मीनाला म्हणाले की मीना, कोणी प्रिन्स चार्मिंग आहे का ज्याच्यामुळे तुझ्यामध्ये इतका बदल झाला आहे. मीना वॉज सरप्राईज बाय माय क्वेश्चन. नो, देअर इजंट एनी लाईक दॅट, शी सेड. माझा प्रश्न ऐकून मीना थोडी भांबावलीच. त्यानंतर ती म्हणाली, नाही, असं काही नाही आहे. देन व्हॉट्स द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी, आय आस्ट लाईक सचिन तेंडुलकर डज इन दी ॲडव्हर्टाईजमेंट. जाहिरातीमध्ये जसा सचिन तेंडुलकर विचारतो त्या पद्धतीने मी तिला विचारले, व्हॉट इज द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी. शी स्माइल्ड. अ बेगर चेंज्ड माय लाईफ. आय वॉज ॲब्सोल्युटली डम्बफाउंडेड अँड शी कुड सी इट. ती म्हणाली की एका भिकाऱ्यामुळे, एका बेगरमुळे माझं आयुष्य बदललं आहे. ते ऐकून मी पूर्णपणे शॉक झाले आणि ती तिच्या नजरेत आलं. येस, अ बेगर, शी रिपीटेड ॲज इफ टू रीअश्युअर मी. ही वॉज ओल्ड अँड यूज टू स्टे इन फ्रंट ऑफ माय हाऊस विथ हिज 5-year-old ग्रँड डॉटर. ती म्हणाली, हो, एक बेगर, माझी खात्री पटावी म्हणून ती पुन्हा एकदा म्हणाली. तो एक म्हातारा ओल्ड माणूस आहे जो माझ्या अपार्टमेंटच्या समोरच राहतो, त्याच्या 5 वर्षाच्या ग्रँड डॉटरसोबत. ॲज यू नो, आय वॉज अ क्रॉनिक पेसिमिस्ट. आय यूज टू गिव माय लेफ्ट ओवर टू हिज बेगर्स एव्हरी डे. तुला तर माहिती आहे की मी किती पेसिमिस्टिक होती, किती नकारात्मक होती. उरलेलं जेवण नेहमी रोज त्या बेगरला देत असायची. आय नेवर स्पोक टू हिम नॉर डीड ही स्पोक टू मी. मी कधीही त्याच्याशी बोलले नाही किंवा तोही माझ्याशी कधी बोलला नाही. बट वन मान्सून डे आय लुक्ड आउट ऑफ माय बेडरूम विंडो अँड स्टार्टेड कर्सिंग द रेन. आय डोंट नो व्हाय आय डीड डॅट बिकॉज आय वॉजंट इवन गेटिंग वेट. पण एका पावसाळ्याच्या दिवशी मी माझ्या बेडरूमच्या खिडकीत बाहेर पाहत होते आणि मुसळधार पडणाऱ्या पावसाविरुद्ध उगाच शिवाशाप देत होते. मला माहीत नाही मी तसे का करत, कारण मला बाहेर तर काही कामही नव्हते. आय वॉजंट इवन गेटिंग वेट. आणि मी पावसाने भिजली देखील नव्हती. दॅट डे आय कुडंट गिव द बेगर अँड हिज ग्रँड डॉटर देअर डेली कोटा ऑफ लेफ्ट ओवर. दे वेंट हंग्री, आय एम शुअर. पडणाऱ्या पावसामुळे मी त्या दिवशी मात्र त्या भिकाऱ्याला माझ्याकडील नेहमीचं लेफ्ट ओवर जेवण देऊ शकले नाही. मला खात्री होती की नक्कीच त्याला भूक लागली असणार. हाउएवर व्हॉट आय सॉ फ्रॉम माय विंडो सरप्राईज मी. परंतु मी जेव्हा माझ्या बेडरूमच्या खिडकीकडनं त्यांच्या तिथे पाहिलं तेव्हा मला तर आश्चर्याचा धक्काच बसला. द बेगर अँड द यंग गर्ल वेअर प्लेईंग ऑन द रोड. देअर वॉज नो ट्राफिक.
तो भिकारी आणि त्याची 5 वर्षाची नात पडणाऱ्या पावसात भिजत होते आणि त्या रोडवर एकमेकांसोबत छान खेळत होते. दे वेअर लाफिंग क्लॅपिंग अँड स्क्रीमिंग जॉयसली. ते आनंदाने हसत होते, उड्या मारत होते आणि किंचाळत होते. ॲज इफ दे वेअर इन पॅराडाईज. जणू काही ते एका स्वर्गातच आले आहेत. हंगर अँड रेन डीड नॉट मॅटर. कुठल्याही प्रकारची भूक किंवा पडणाऱ्या पावसाचा त्यांच्यावर कोणताही परिणाम दिसत नव्हता. दे वेअर टोटली ड्रेंच अँड टोटली हॅप्पी. आय इन्वाईव्ह देअर झेस्ट फॉर लाईफ. ते पूर्णपणे भिजले होते आणि तरीही खूप आनंदात होते. आय इन्वाईव्ह देअर झेस्ट फॉर लाईफ. झेस्ट म्हणजे काय? ग्रेट इन्जॉयमेंट, इन्थुझियाझम, उत्साह, अति आनंद. मी त्यांचा पाहून दंग झाले. दॅट सीन फोर्स्ड मी टू लुक ॲट माय ओन लाईफ. तो नजारा, तो सीन बघून मला माझ्याच आयुष्यात डोकवण्याची संधी मिळाली. आय रिअलाइज आय हॅड सो मेनी कम्फर्ट्स, नन ऑफ विच दे हॅड. मला रिअलाईज झाले की माझ्याकडे तर सगळ्या सुखसोयी आहेत आणि त्यांच्याकडे मात्र त्यातली एकही नाही. बट दे हॅड द मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ ऑल असेट्स. परंतु त्यांच्याकडे सगळ्यात मोठी मिळकत, सगळ्यात मोठी मालमत्ता कुठली आहे? वन विच आय लॅग, जी माझ्याकडे नाही. दे न्यू हाऊ टू बी हॅप्पी विथ लाईफ ॲज इट वॉज. आपलं आयुष्य जसं आहे त्या आयुष्यात कसं आनंदी राहायचं ही कला त्यांना अवगत झाली आहे. आय फेल्ड अशेम्ड ऑफ माय सेल्फ. आय इवन स्टार्टेड टू मेक अ लिस्ट ऑफ वॉट आय हॅड अँड वॉट आय डीड नॉट हॅव. मला माझीच लाज वाटली. मी तर अगदी यादी बनवायला घेतली की माझ्याकडे कोणत्या गोष्टी आहेत आणि कोणत्या गोष्टींची कमतरता आहे. आय फाऊंड आय हॅड मोर टू बी ग्रेटफुल फॉर दॅन मोस्ट पीपल कुड इमॅजिन. काही लोकांना तर इमॅजिनही होणार नाही अशा सगळ्या सुखसोयी माझ्याकडे होत्या. दॅट डे आय डिसायडेड टू चेंज माय ॲटिट्यूड टुवर्ड्स लाईफ युझिंग द बेगर ॲज माय रोल मॉडेल. आणि त्या दिवशी मी ठरवलं की मी माझं आयुष्य बदलणार आणि त्या बेगरला माझा मी रोल मॉडेल मानला. आफ्टर लाँग पॉज आय आस्क्ड मीना हाऊ लाँग इट हॅड टेकन टू चेंज. थोडासा पॉज घेऊन मी मीनाला विचारले की तुझ्यामध्ये हा बदल व्हायला तरी किती वेळ लागला. वन्स रिअलायझेशन डाऊन शी सेड इट टूक मी ऑलमोस्ट 2 इयर्स टू पुट द चेंज इन टू इफेक्ट. आता रिअलायझेशन डाऊन म्हणजे काय? की हा साक्षात्कार होणे, एखाद्या गोष्टीची आपल्याला जाणीव होणे. तर हा साक्षात्कार किंवा ही जाणीव झाल्यानंतर देखील मला जवळजवळ 2 वर्ष लागली माझ्यामध्ये संपूर्ण बदल घडवायला. नाउ नथिंग मॅटर्स, आय एम ऑलवेज हॅप्पी. आय फाईंड हॅपीनेस इन एव्हरी स्मॉल थिंग, इन एव्हरी सिच्युएशन अँड इन एव्हरी पर्सन. आता मला कोणत्याही गोष्टीचा फरक पडत नाही, मी नेहमी आनंदी असते. आय फाऊंड हॅपीनेस इन एव्हरी पर्सन, इन एव्हरी सिच्युएशन अँड एव्हरी थिंग. मी प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक परिस्थितीमध्ये आणि प्रत्येक व्यक्तीसोबत आनंदी राहण्याचा प्रयत्न करते आणि मी आनंदी असते. डीड यू गिव्ह एनी गुरुदक्षिणा टू युअर गुरु? आय आस्क्ड. मग तू तुझ्या गुरुला कुठली गुरुदक्षिणा दिली की नाही? नो, अनफॉर्च्युनेटली बाय द टाईम आय अंडरस्टूड थिंग्स ही वॉज डेड. नाही, दुर्दैवाने जेव्हा मला या सगळ्या गोष्टीची जाणीव झाली त्यावेळी त्या भिकाऱ्याचं निधन झालं होतं. बट आय स्पॉन्सर्ड हिज ग्रँडडॉटर टू अ बोर्डिंग स्कूल ॲज अ मार्क ऑफ रिस्पेक्ट टू हिम. परंतु त्या बेगरच्या प्रती असणाऱ्या रिस्पेक्ट म्हणून मी त्याच्या नातीला एका बोर्डिंग स्कूलमध्ये दाखल केलं आहे आणि तिच्या शिक्षणाचा सर्व खर्च मात्र मी उचलत आहे. सुधा मूर्ती. Friends, I hope you will like this video. If you like this video, like it, share it, and please subscribe our channel and press the bell icon to get the update of our latest videos. Thanks for watching.